ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते. भाजपचे नवीन प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे या आठवड्यामध्ये मुंबईचा दौरा करणार आहेत. तर या दौऱ्यादरम्यान ते विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतील. शिवाय भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन ते निवडणुकीसंदर्भात पुढील रणनीती सुद्धा ठरवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप चांगलीच ऍक्शन मोडवर दिसते आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडी घडत आहेत. लोकसभेमध्ये महाराष्ट्रात खरं तर भाजपला अपयश आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सतर्क भाजप झाल्याचं कळत आहे.